मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे चालक तथा वाहक या पदांची जाहिरात ही प्रसारित करण्यात आलेली आहे. एकूण 4416 जागांसाठीची ही मेगा भरतीची जाहिरात आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही जाहिरात आपल्याला जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, त्याचबरोबर चालक तथा वाहक या पदांकरता शैक्षणिक अर्हता परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम, त्याचबरोबर चालक आणि वाहकसाठी लागणारा बॅच बिल्ला, ड्रायव्हिंग लायसन हे आपण कशाप्रकारे काढावं याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, म्हणजेच या व्हिडिओच्या खाली जर आपण टच केलं तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक आपल्याला देणार आहे. जाहिरात बघा. जाहिरात क्रमांक 01/2019 सरळ सेवा भरती घटक संवर्ग. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खालील विभागाकरता चालक तथा वाहक या पदांची अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खालील विभागाकरता चालक तथा वाहक या पदांची अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात येत आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील रहिवासी असलेला उमेदवार या पदाकरता पात्र आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजेच याच जिल्ह्यातला रहिवासी उमेदवार असणं पाहिजेत असं काहीही नाही आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचा रहिवासी असलेला उमेदवार या पदाकरता पात्र राहणार आहे. चालक तथा वाहक हे दोन्ही पद एकत्रित आहेत, एकच आहेत, त्यामुळे आपल्याकडे हेवी ड्रायव्हिंग लायसन बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे. यावर सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. चालक तथा वाहक पदाकरता भरावयाच्या पदाची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संख्या बघा. औरंगाबाद विभागामध्ये एकूण 240 जागा आहेत आणि या 240 जागांपैकी अ जाच्या 31 जागा आहेत, अ ज करिता 17 जागा, विजा व भज याकरता बघा, विजा अ करता 7, विजा किंवा भज दोन्ही पैकी आहे. अ करता 7 आहे, ब करता 6, क करता ड 8 आणि ड करता 5. विशेष मागासवर्गीय प्रवर्ग 5 जागा, इतर मागासवर्गीयाकरता 16, SEBC मराठा उमेदवारांकरता 38 आणि खुल्या प्रवर्गाकरता 77 अशा 240 जागा आहेत. जालन्याकरता बघा, अ जा करता 28, अ ज करता 27, विजा व भज याकरता बघा, ब करता 8 आहेत, क करता 2, ड करता काही नाही आहे. विशेष मागासवर्गीय 4, इतर मागासवर्गीय 45, SEBC 36, खुल्या प्रवर्गाकरता 76 अशा 226 जागा जालना विभागासाठी आहेत. परभणी विभागामध्ये अ जा करता 26 जागा, अ ज करता 14, विजा व भज या दोघांसाठी अ मध्ये 6 आहेत, ब करता 5 आहेत, क करता 7 आहेत, ड करता 4 आहेत. विशेष मागासवर्गीय करता 4, इतर मागासवर्गीय करता 39, SEBC करता 32, खुल्या प्रवर्गाकरता 66 अशा 203 जागा या परभणी विभागांसाठी आहेत. अमरावती विभागामध्ये 230 जागा आहेत. तर यापैकी अ जा करता 39, अ ज करता 4, वी जा व भज अ करता 9, क करता 6 आणि ड करता 7 आहेत, ब करता जागा नाही आहेत. विशेष मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गाकरता इथे जागा नाही आहे. इतर मागासवर्गीयाच्या OBC च्या 24 आहेत, SEBC च्या 36 आहेत, खुल्या प्रवर्गाच्या 104 अशा 230 जागा ह्या अमरावती विभागासाठी आहेत. अकोला विभागात सर्वात कमी जागा आहेत, 33 जागा आहेत. त्यामध्ये अ जा करता 4, अ ज करता 2, विजा व भज अ करता 1, ब करता 1, क करता 1 आणि ड करता 1. विशेष मागासवर्गीय SEBC 1, OBC 6, SEBC 5, खुल्या प्रवर्गाकरता 11 अशा 33 जागा आहेत. बुलढाणा विभागामध्ये 472 जागा आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत. बघा, अ जा करता येतील 61, अ ज करता 33, विजा व भज अ करता 14, ब करता 12, क करता 17 आणि ड करता 9. विमा प्र 9 जागा आहेत, इतर मागासवर्गीय 90 जागा, SEBC 76, खुल्या प्रवर्गाकरता 151 अशा एकूण 472 जागा आहेत. यवतमाळ विभागाकरता इथे जागाचं वर्गीकरण दिलेलं आहे. बघा, अ जा करता 19, अ ज करता 24, वी जा अ भज इथे अ करता 5, ब करता 4,
नंतर क करता 6 आणि ड करता 3, विशेष मागासवर्गीय विशेष SCBC करता 4, OBC करता 24, SCBC 27, ओपन करता 56, अशा 171 जागा आहेत. धुळे करता अजा करता 11, अज करता 94, विजा व भज अ करता 36, बला काही नाही, क ला 20 आणि ड ला 23, SCBC काही नाही, OBC ला पण काही नाही जागा. SCBC साठी 13 जागा आहेत, खुल्या प्रवर्गाकरता 70 जागा आहेत आणि एकूण 268 जागा आहेत. परंतु इथे OBC ला जागा कशा काहीच जागा नाही त्याची नोंद घ्यायची आहे. जळगावमध्ये अजा करता 29, अज करता काही नाही, विजा व भज अ मध्ये काही नाही, ब करता 4, क करता 5, ड करता 3, SCBC ला काही नाही, OBC ला 42 आहेत, SCBC साठी 36, ओपन करता 104, अशा 223 जागा आहेत. नाशिक जिल्ह्याकरता बघा, अजा करता 9 जागा आहेत, अज करता 25, इथे विजा व भज अ करता 3, ब करता 3, ड कर क करता 4 आणि ड करता 2, SCBC 2 जागा आहेत. यानंतर OBC च्या 10, SCBC च्या 9, खुल्या प्रवर्गाकरता 45, अशा एकूण 112 नाशिक विभागाकरता आहेत. पुणे विभागाकरता सर्वात जास्त जागा आहेत आपण बघू शकता. पुणे विभाग 240 अजा करता आहेत, 101 ह्या अज करता आहेत, वी जा व भज अ करता 61, ब करता 66, क करता 31 आणि ड करता 45, विशेष मागास प्रवर्ग 44, इतर मागासवर्गीय 428, अतिशय जागा मोठ्या आहेत. नंतर SCBC मराठा बांधवांकरता 101, नंतर खुल्या प्रवर्गाकरता 530, अशा 1647 जागा ह्या पुणे विभागामध्ये आहेत. यानंतर सोलापूर विभाग बघा, सोलापूर विभागामध्ये आपण बघू शकता 77 जागा अजा करता आहेत, अज करता 41, भज याच्यामध्ये अ करता 18, ब करता 15, नंतर क करता 21 आणि ड करता 12, SCBC विशेष मागास प्रवर्ग 12, OBC 112, नंतर SEBC यांच्याकरता 94, खुल्या प्रवर्गाकरता 189, अशा 591 जागा ह्या सोलापूर विभागामध्ये आहेत. सर्वसाधारणपणे जर विचार केला तर पुणे विभागामध्ये सर्वात जास्त ह्या जागा आहेत. इथे टीप दिलेली आहे, केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या 10% आरक्षणासंदर्भात राज्य शासन जे आदेश निर्गमित करेल ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहतील, अशी टीप इथे दिलेली आहे. म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण याच्यामध्ये मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. गुजरात राज्यामध्ये हे आरक्षण कालपासून 14 जानेवारी 2019 पासून सुरू झालेलं आहे आणि गुजरात हे पहिलं राज्य या आरक्षणाची अंमलबजावणी करणारं ठरलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा स्टेटमेंट आहे की ते तातडीने या मेगा भरतीमध्ये हे 10% आरक्षण लागू करणार आहे, त्यामुळे हे आरक्षण लागू होणार आहे. समांतर आरक्षण बघा, महिलांसाठी आरक्षण शासन परिपत्रकानुसार एकूण पदांच्या 30% आरक्षण हे महिलांसाठी लागू राहणार आहे आणि या 30% आरक्षणाचा लाभ आपण कशा प्रकारे घ्यावा, कोणती कागदपत्रे याकरता लागतात यावर माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि तो सुद्धा आपण महिलांनी बघून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याबरोबर महिला विवाहित असतील, विवाहित महिला असतील, त्यांनी कशाप्रकारे अर्ज करावा, कुणाच्या नावाने करावा, नॉन क्रिमिनलर कशाप्रकारे काढावं याबद्दलची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत. नक्की महिला भगिनींनो आपण बघून घ्या. जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण हे मागचे व्हिडिओ बघू शकाल. माजी सैनिकाचं आरक्षण जे आहे 15% त्याचा लाभ कसा घ्यावा, त्यासाठी काय निकष आहेत याबद्दलची माहिती आहे ते सुद्धा व्हिडिओ बघा. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांनी 60% आरक्षणाचा लाभ कशाप्रकारे घ्यावा, त्याचा शासन निर्णय काय आहे, तरतुदी कशा आहेत, कोणती प्रमाणपत्र लागतात यावर माहिती देणारा व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण बघून घ्या. खेळाडू आरक्षणाच्या बाबतीत कोणकोणत्या खेळासाठी कशा प्रकारचं आरक्षण आहे, कोणती खेळ याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि या 5% आरक्षणाचा लाभ आपण कसा घ्यावा याबद्दल सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ आपण शासन निर्णयासह दिलेला आहे तो सुद्धा बघून घ्या. शासन सेवेतील अंशकालीन कर्मचारी यांना 10% आरक्षण आहे आणि त्या 10% आरक्षणाचा लाभ कशा प्रकारे घ्यावा, कोणती प्रमाणपत्र लागतात, त्याचा निकष काय आहे, अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय यावर माहिती देणारा व्हिडिओ आपण दिलेला आहे तो सुद्धा बघा. अनाथ मुलांकरता आता आरक्षण सुरू झालेलं आहे, 1% आरक्षण यांच्यासाठी आहे आणि या 1% आरक्षणाचा लाभ आपण नक्कीच अनाथ बांधवांनी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला महिला व बालविकास विभाग यांच्याकडून अनाथ असल्याबाबतचं प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे, त्याबद्दलचा हा शासन निर्णय याचं सुद्धा विश्लेषण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे.
तर मित्रांनो, उपरोक्त समांतर आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे इतर उमेदवारांमधून भरण्यात येतील. तसेच समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत कपीकृत असून ते त्या सामाजिक आरक्षणाच्या गटातून भरण्यात येते. संबंधित चालक तथा वाहक पदासाठी विहित केलेली वेतन श्रेणी, शैक्षणिक अर्हता, अनुभव, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा व सामाजिक आणि समांतर आरक्षण व महत्वाच्या सूचना, तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक व महत्वाच्या सूचना इत्यादीचा तपशील महामंडळाच्या msrtc.government.in व msrtcexam.in या संकेतस्थळावर दिनांक 16/1/2019 रोजी म्हणजे उद्या उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, आपण ऑलरेडी म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून चालक तथा वाहक या पदांची वेतन श्रेणी, शैक्षणिक अर्हता, अनुभव, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दलची माहिती सा व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर चालक तथा वाहक यांनी बॅच आणि बिल्ला ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा, त्याची प्रक्रिया काय आहे, त्यांना कागदपत्र कोणत्या प्रकारची लागतात यावर व्हिडिओ दिला आहे आपण चॅनलला, तो सुद्धा बघा. त्याचबरोबर कोणती संदर्भ पुस्तकं आपण वाचली पाहिजेत, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, परीक्षेचं स्वरूप हे कशा प्रकारचं असतं, परीक्षा कशाप्रकारे घेतली जातं याबद्दलचे व्हिडिओ दिलेले आहेत, ते सुद्धा आपण बघून घ्या. जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण ही मागची व्हिडिओ बघण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, तरच आपण ही मागची व्हिडिओ बघू शकाल. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा, हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा आपण जागृत करा. आपल्या मित्रमंडळींना या व्हिडिओची लिंक द्या. याची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून आपल्याला सहज तो व्हिडिओ बघता येईल. जाहिरातीत दर्शविण्यात आलेल्या जागा विभागातील भविष्यातील निवड लक्षात घेऊन दर्शविण्यात आलेल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना राप महामंडळाच्या आवश्यकतेनुसार व जागाच्या उपलब्धतेनुसार नेमणुका देण्यात येतील. सदर भरती प्रक्रिया पूर्णतः व अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अधिकार महामंडळाने राखून ठेवलेले आहेत. माधव काळे, महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या कडून अधिकृत जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच मित्रांनो, आपण या जाहिरातीचा लाभ घ्या. यावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ, आवश्यक माहिती देणारी सर्व व्हिडिओ आपण चॅनलवर उपलब्ध करून दिले आहेत, नक्की आपण बघून घ्या. त्याचबरोबर एसटी महामंडळामध्ये इतरही पदं आहेत, त्यामध्ये नियंत्रक, यांत्रिकी, विविध वेगळ्या प्रकारचे पदं आहेत, त्याची सुद्धा लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून आपल्याला त्याची माहिती होईल. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.